या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्स ना। हेडलाईन्स प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। श्रद्धेचा महिमा अपार, अनवाणी चालले मंत्री रवींद्र चव्हाण। कोकण सात लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। ऑक्सिजन टुरिझमला आशिष शेलार, विनोद तावडेंच्या शुभेच्छा। आणि कोकण सात लाईव्हच्या वाटचालीला आई भराडी देवीचे आशीर्वाद, गावडे काका महाराजांचे गौरवोद्गार। हेडलाईन्स प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या यात्रेत भाजपनं ऐतिहासिक सभा घेऊन सर्वांचंच लक्ष वेधलं। भाजपच्या सर्वच नेते मंडळींनी ही ऐतिहासिक सभा यशस्वी केल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं तोंड भरून कौतुक केलं। मात्र या कौतुकानं कुठेही भारावून न जाता रवींद्र चव्हाण यांनी तब्बल 2 किलोमीटर अनवाणी चालत आई भराडी देवीचा उपवास मंदिराच्या पाशी असलेल्या काका आंगणे यांच्या घरी जाऊन सोडला। खरं तर यातून एकच बाब समोर आली, ती म्हणजे त्यांचा कमालीचा नम्रपणा, कमालीचा साधेपणा, कमालीचा आपलेपणा। हा एका साध्या कार्यकर्त्यापासून ते सर्वच नेते मंडळींच्या डोळ्यात अंजन घालणारा होता। कोकणवासियांच्या हृदयात स्थान असणारी आंगणेवाडीची भराडी देवी यात्रा, भाविकांनी खचाखच भरलेला सभामंडप। सभामंडपातल्या जाहीर व्यासपीठावर एका व्यक्तीच्या कर्तृत्वाचा जाहीर उल्लेख होतो आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटानं आंगणेवाडी परिसर दुमदुमून जातो। ती व्यक्ती आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण। आणि ते वाक्य होतं, आंगणेवाडी देवस्थानाची अशी सुधारणा करणारा पालकमंत्री गेल्या 40 ते 45 वर्षात पाहिला नाही। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं असं जाहीर कौतुक होण्याचं कारण तरी काय? असं काय केलं त्यांनी? थोडं मागे जाऊ, काही वर्षांपूर्वी एक कार्यकर्ता म्हणून अगदी साधेपणानं श्री आंगणेवाडी यात्रेत येणारे रवींद्र चव्हाण आठवा। त्यानंतर बराच काळ लोटला, आई भराडी देवीच्या आशीर्वादानं हे नेतृत्व मोठं होत गेलं, कामाचा आवाका वाढत गेला, अत्यंत कष्टानं डोंबिवली पॅटर्न भक्कमपणे उभा केला। असा पॅटर्न जिथं निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना ठाण मांडून बसण्याची गरज नसते, एखादा दिवस ते डोंबिवलीकरांसाठी देतात आणि निकालाच्या आदल्या रात्रीही शांतपणे झोप घेतात। अभ्यासू नेतृत्वाला अनुभवाची जोड मिळत गेली की विजय रथावर मोठ्या डौलानं स्वार होता येतं। भाजपच्या नेतृत्वानं रवींद्र चव्हाण यांना ही संधी दिली आणि त्यांनी जणू चमत्कारच करून दाखवला। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक हा त्यांचा बडा धमाका होता, त्यानंतर त्यांनी माग वळून पाहिलंच नाही। येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सिंधुदुर्ग भाजपचा झेंडा डौलानं फडकला। पार्लमेंट ते पंचायत तक अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातली ही क्रांती होती। राज्यातलं अत्यंत महत्वाचं असं सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आल्यावर तर त्यांनी गेल्या कित्येक वर्षांचा बॅकलॉग भरून सुरुवात केली। यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो आंगणेवाडीच्या श्री भराडी देवी यात्रेचा। या देवस्थानाच्या वर्षानुवर्ष रखडलेल्या मूलभूत सुविधांचे प्रश्न काही दिवसातच त्यांनी मार्गी लावले। यामध्ये मंदिराकडे येणारे सर्व रस्ते खड्डेमुक्त केले, विजेचा प्रश्न सोडवला, गेल्या कित्येक वर्षांची मागणी असलेल्या मोबाईल नेटवर्कची समस्या सोडवली,
यामुळे प्रथमच कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हला आंगणेवाडी यात्रेचं थेट प्रक्षेपण करता आलं आणि या माध्यमातून यात्रेला येऊ न शकलेल्या जगभरातील कोकणवासियांनी भराडी आईचं दर्शन घेतलं. सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याच्या समस्येसाठी लाखो रुपये खर्चून टाक्या उभारण्याऐवजी आंगणेवाडी गावातल्या विहिरीचं पुनर्भरण केलं. इतक्या साऱ्या मूलभूत सुविधा त्यांनी अत्यंत जलद गतीनं उभ्या केल्या. म्हणूनच गेल्या 40 ते 50 वर्षात असा पालकमंत्री पाहिला नाही अशा शब्दात आंगणेवाडीच्या व्यासपीठावर त्यांचं कौतुक करण्यात आलं. याच यात्रेतील आणखीन एक महत्वाचा इव्हेंट म्हणजे भाजपची अतिभव्य राज्यसभा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ आणि सिंधुदुर्ग भाजपचे विजयी पदाधिकारी यांचीही राज्यसभा सिंधुदुर्गच्या राजकारण आणि समाजकारणाला नवी दिशा देणारी ठरली ती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे. या सभेच्या कल्पक आयोजनासाठी त्यांनी परिश्रम तर घेतलेच, परंतु भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळींपर्यंत सिंधुदुर्गच्या मागण्या पोहोचवणं आणि त्यांच्याकडून कमिटमेंट घेणं ही ऐतिहासिक बाब फक्त रवींद्र चव्हाण करू शकतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याला काय हवं याची ब्लूप्रिंट रवींद्र चव्हाण यांनी यावेळी राज्यसभेत मांडली. व्यासपीठावरील सर्वच नेत्यांनी त्यांच्या सिंधुदुर्ग भाजपच्या या विकास रथाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली आणि या कार्याबद्दल कौतुकही केलं. या सभेच्या आयोजनासाठी दिवस रात्र धावपळ केल्यानंतरही अत्यंत शांतपणे भाषण करत त्यांनी सिंधुदुर्ग भाजपची ताकद या राज्यसभेतून दाखवली. महत्वाची पद आणि हा इतका सारा मानसन्मान मिळूनही अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची पावलं जमिनीवरच राहिली. ही राज्यसभा संपल्यानंतर सर्व नेते आपल्या वाहनातून गेले, मात्र ते नवस बोलल्याप्रमाणे राज्यसभेच्या स्थळापासून आई भराडीच्या मंदिरापर्यंत अनवाणी चालत गेले. अंतर साधारण 2 किलोमीटरच आहे. या दरम्यान अगदी नाममात्र सुरक्षा आणि भाविकांना कोणत्याही प्रकारची त्रास न देण्याची सक्त सूचना संरक्षकांना करत त्यांनी सर्वसामान्य भाविकाप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी जाणं पसंत केलं. श्री देवी भराडी माते नमो नमः. श्री देवी भराडी माते नमो नमः. आपले जे स्वयंसेवक आहेत ते आता आम्हाला आंगणेवाडीच्या श्री भराडी मातेच्या मंदिर परिसरामध्ये त्याची गरज असणार आहे. तरी आपण त्वरित आपले स्वयंसेवक घेऊन मंदिर परिसरामध्ये यायचं आहे. या दरम्यानच आमचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी त्यांच्याशी संवाद साधला. साहेब, खरं तर एका ऐतिहासिक सभेचं साक्षीदार आज लाखो सिंधुदुर्गकर झालेले आणि सभा झाल्यानंतर अनवाणी तुम्ही देवीच्या मंदिराच्या पाशी चाललाय. काय नेमकी श्रद्धा आहे, काय ही भावना आहे? आपणा सर्वांना माहीत आहे की भराडी आईच्या पूजेने गेली अनेक वर्ष आमच्यासारखे सर्व भाविक हे इथे फार श्रद्धेने येतात, देवीकडे मागणं मागतात आणि भराडी आई भरभरून सर्वांना देत असतात. आम्हाला ही भराडी आईने भरपूर दिलेलं आहे, त्यामुळे इथे रूम सोडण्यासाठी तिच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण येतो.
साहेब खरंतर दरवर्षी तुम्ही हनुमानी हा असा प्रवास करता, देवीचं दर्शन घेतात, किती वर्ष झाली साहेब असं? अनेक वर्ष माझ्या लहानपणापासून अवधीनंतर पुन्हा एकदा दर्शन नवसपेढीने या कार्यक्रमाला पूर्ववत चालू होणार आहे. सगळी भाविकांनी याची दक्षता घ्यायची. दर्शन घेतल्यानंतर व्यवस्थितपणे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसादासाठी काका अंगणे यांच्या घरी प्रस्थान केलं. श्री देवी भराडी माते नमो नमः. तिथं आंगणे कुटुंबियांशी संवाद साधत शेणानं सारवलेल्या जमिनीवर मांडी घालून बसून देवीचा प्रसाद घेतला. त्यांचा कडक उपवास होता. पाण्याचा थेंब घेऊन हा उपवास होतो. तो उपवास त्यांनी तिथं सोडला. राज्यातलं सर्वात महत्वाचं मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद असूनही अगदी सुरुवातीपासूनच जसे ते सर्वसामान्य भाविकांप्रमाणे येत होते तसेच ते आजही आईचं दर्शन घेत होते. त्यांचा हा साधेपणा अत्यंत भावणारा होता. लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असणाऱ्या अंगणवाडीची जत्रा खऱ्या अर्थाने उत्पन्न होत आहे आणि खऱ्या अर्थानं आत्ताच देवीचं नैवेद्य दाखवण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थानं मी जिथे आहे ते म्हणजे काका आंगणे यांच्या घरी आहे. आणि हे घर जरा फार विशेष आहे ते या कारणासाठी की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रसिंह चव्हाण हे याच घरामध्ये दरवर्षी येतात. म्हणजे आपल्या सहपरिवार त्यांच्या सहपरिवार आहे आणि हेच ते काका अग्नी घर आहे जिथे अनेक वर्ष न चुकतात देवीच्या दर्शनाला साहेब येतात. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं सांगायचं तर हा एक अतिशय कडक उपवास देखील ते धरतात आणि खऱ्या अर्थाने याचे सर्व साक्षीदार हे असणारे आपले काका अग्नी आहेत. तर माझ्यासोबत आहेत काका. मला तुम्हाला विचारायला हवं खरं तर अनेक वर्ष दरवर्षी आंगणवाडीच्या यात्रेला चव्हाण साहेब तुमच्या घरी येतात तिथे अगदी आपल्या फॅमिलीसारखे इथे राहतात आणि त्यातलं तर मला विचारायला एवढं लागेल कार्यकर्ता हे पालक नव्हते असा त्यांचा प्रवास चालू आहे. तर पहिल्या दिवशी आलेले ज्या दत्तक दिवशी तुम्हाला आलेले ते चव्हाण साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आज त्यांनी तुमच्या घरी खरं तर या सगळ्याला कारण म्हणजे देवी. तिच्यामुळे ते इथे आले आणि देवीने त्यांना इथे आणलं आणि त्यांची श्रद्धा आणि जो नम्रपणा दादांचा जो तेव्हापासून आहे तो आताही तसाच आम्हाला जाणवतो. ती श्रद्धा तोच साधेपणा. खऱ्या अर्थाने जेव्हा कार्यकर्ता म्हणून जेव्हा दादा तुमच्या घरी आज तो पालकमंत्री म्हणून आज तुमच्या घरी आल्या तो काय तुम्हाला असं करतात? मला तर बदल काहीच नाही. ते सामान्य माणसामध्ये सगळ्यांच्या इच्छा जाणारे. आजकाल पदासाठी आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला लोक जाताना आपण पाहतो. राजकारणात आज याच नीतिमत्ता आणि माणुसकी पायदळी तुडवतानाचे प्रसंग आपण पाहतो. परंतु अशाही वातावरणात रवींद्र चव्हाण यांच्यासारखा एक नेता अत्यंत साधेपणानं कोट्यवधी लोकांना जिंकतो हीच बाब आज आम्हा सर्वांना अंतर्मुख करायला लावणारी आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते सर्व नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणार होता. ब्युरो रिपोर्ट, कोकण सातलाई. श्री देवी भराडी माते नमो नमः. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड राज हॉटेल जवळ कुडाळ सिंधुदुर्ग.
बुकिंगसाठी संपर्क 94-230-52-002 आणि 99-23-90-02-02. लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आंगणेवाडीची जत्रा आज अगदी उत्स्फूर्तपणे अगदी भरलेली आहे आणि आजच्या या देवीचं दर्शन हे गावडे काकांनी घेतलेलं आहे. खरं तर आत्ता आंगणेवाडीची यात्रा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण इथे येत असतात आणि देवीच्या चरणी नतमस्तक होत असतात. अगदी त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे गावडे काका देखील या ठिकाणी येतात आणि त्यांचे सेवेकरी देखील या ठिकाणी सेवा बजावत असतात आणि आज ते कोकणसात लायूच्या या स्वागत कक्षामध्ये ते आलेले आहेत सदिच्छा भेट देण्यासाठी. तर सर्वप्रथम कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसात लायूच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो या स्वागत कक्षामध्ये. खरं तर गावडे काकांबद्दल सांगायचं असेल तर एक अध्यात्माच्या मार्गातून इथल्या प्रत्येकाच्या ज्या काही अडीअडचणी असतील जे काही त्यांच्या भावना असतील त्यांना एक गती देण्याचं काम किंवा त्यांना मार्ग देण्याचं काम अध्यात्माच्या मार्गातून ते करत आहेत गेली अनेक वर्ष आणि त्याचमुळे हक्काने सर्व सेवेकरी म्हणा अनेक भाविक भक्तगण म्हणा काकांना हक्काने काका म्हणत असतात आणि आज खऱ्या अर्थाने गावडे काका इथे आलेले आहेत. तर कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसात लायूच्या वतीने दरवर्षी आंगणेवाडीच्या या यात्रेचं लाईव्ह टेलिकास्ट आम्ही करत असतो. मात्र यावर्षी आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबियांकडून यावर्षी टेलिकास्ट करण्याचं एक महत्त्वाची जबाबदारी ही आमच्याकडे देण्यात आली. खऱ्या अर्थानं आमच्यासाठी ही काका सेवा आहे आणि ती सेवा आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि खरंच या देवीच्या कृपेने ज्या ह्या चॅनलची निर्मिती झाली या चॅनलची स्थापना झाली ती आज देवीच्या ज्या आशीर्वादानं आज जे कोकणसात लायू जे यापूर्वीचं सिंधुदुर्ग लायू होतं तर सिंधुदुर्ग जिल्हाच नव्हे तर आता अगदी रत्नागिरी म्हणा रायगड म्हणा ठाणे म्हणा ते अगदी थेट मुंबईपर्यंत आपलं नेटवर्क पसरलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जे गेली अनेक वर्षाची आम्ही इथल्या जनतेची जी प्रामाणिकपणे जी काही सेवा करतो त्याचं जे फलित म्हणावं लागेल हे नेटवर्क केवळ फक्त मुंबईपुरतं आता उरलेलं नाही तर अगदी देश विदेशापर्यंत हे नेटवर्क पसरलेलं आहे. अगदी आपल्या शेजारी असलेल्या गोवा राज्यामध्ये देखील आता कोकणसात लायूचं नेटवर्क पसरलेलं आहे आणि म्हणूनच 1 मार्च रोजी होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आम्ही वर्धापन दिनानिमित्त एक थीम घेऊन एक संकल्प घेऊन पुढे जात असतो आणि यावर्षीचा आम्ही जो संकल्प ठेवलेला आहे तो संकल्प म्हणजे ऑक्सिजन टुरिझम. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं असेल तर आता पर्यटनाची व्याख्या ही आता बदललेली आहे आणि कोविडनंतर ती त्यापेक्षाही बदललेली आहे. कारण यापूर्वी लोक पर्यटन जेव्हा करायची ते एक स्वतःचा विरंगुळा म्हणून एक मनोरंजन म्हणून एक स्वतःला फ्री करण्यासाठी एखादं मोकळं करण्यासाठी पर्यटन करायचं. मात्र कोविडनंतर पर्यटनाची व्याख्या बदलली आणि लोकांना आता ऑक्सिजन पाहिजे आहे आणि हा जर प्युअर ऑक्सिजन कुठे असेल तर तो निव्वळ फक्त आता कोकणातच आहे आणि ह्याच हेतूने आपण या आमच्या नव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून प्युअर ऑक्सिजन टुरिझम अशी संकल्पना पुढे आणलेली आहे आणि प्रथमच आपण कोकण आणि गोवा असं यांच्या संयुक्त विद्यमाने एक पहिला ऑक्सिजन टुरिझमचा बुकलेट आपण प्रकाशित करतो 1 मार्च रोजी आणि त्यामुळे कोकणात गोव्यामधील जे काही महत्त्वाची पर्यटनस्थळं आहेत जिथे अगदी प्युअर ऑक्सिजन आहे अशी पर्यटनस्थळं या पुस्तिकेच्या माध्यमातून आम्ही प्रकाशित करणार आहोत प्रकाश झोतात आणणार आहोत आणि खऱ्या अर्थानं एक मॅसेज देणार आहोत की जर प्युअर ऑक्सिजन तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी कोकण हाच एकमेव पर्याय आहे आणि हे आम्ही जगाच्या पुढे किंवा ह्या ग्लोबल जमान्यामध्ये ते ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आम्ही आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. खरं तर हा कार्यक्रम फक्त 1 मार्च पुरता मर्यादित नसून तर आम्ही हा 4 टप्प्यामध्ये कार्यक्रम घेणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही ऑक्सिजन टुरिझम ही संकल्पना रुजवत असताना त्याची पुस्तिकेच्या माध्यमातून ते प्रकाशन करणार आहोत. खरं तर या कार्यक्रमाला गोव्याचे CM देखील येणार आहेत. त्याचबरोबर दुसरा आमचा जो टप्पा असणार आहे तर त्या टप्प्यामध्ये आपण ही चळवळ पुढे नेण्यासाठी ऑक्सिजन टुरिझम हे प्युअर आता कोकणातच उरलेलं आहे आणि ही चळवळ पुढे नेण्यासाठी दुसरा आमचा टप्पा असा असेल तो म्हणजे जे पर्यटन क्षेत्रामध्ये किंवा ऑक्सिजन टुरिझम किंवा
खऱ्या अर्थाने ऍग्रो टुरिझम मध्ये जे लोक इथे काम करतात अगदी तळमळीने काम करतात अशा लोकांना एकत्र आणून त्यांचं एक चर्चासत्र आपण आयोजित करणार आहोत. तिसरा टप्पा आमचा असा असणार की यानिमित्त कोकण आणि कोकणचं हे प्युअर ऑक्सिजनचं पर्यटन हे जगाच्या नकाशासमोर आणण्यासाठी महत्त्वाच्या ज्या काही मेट्रो सिटी आहेत तर त्या मेट्रो सिटीमध्ये रोड शोच्या माध्यमातून कोकणचं प्युअर ऑक्सिजनचं पर्यटन हे आम्ही समोर आणणार आहोत. आणि आमचा चौथा टप्पा असणार तो म्हणजे या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं जे भरीव योगदान ज्यांनी दिलेलं आहे अशा खऱ्या व्यक्तींचा सन्मान होणं गरजेचं असतं आणि खऱ्या अर्थाने चौथ्या टप्प्यामध्ये अशा व्यक्तींचा आम्ही सन्मान करणार आहोत. अशा चार टप्प्यामध्ये वर्षभर आम्ही या चॅनलच्या माध्यमातून काम करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं वर्धापन दिन म्हटला की खरं तर तो एक उत्सवाचा दिवस असतो, मात्र या उत्सवाच्या दिवसामध्ये काहीतरी एक संकल्प समोर घेणं आणि केवळ एखादी जबाबदार मीडियाची ही महत्त्वाची जबाबदारी असते की केवळ फक्त बातमी देणं ही त्याची जबाबदारी नाही तर बातमीच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी जपणं हे देखील महत्त्वाचं असतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून या वर्षीच्या वर्धापन दिनाला आम्ही ऑक्सिजन टुरिझम अशा पद्धतीचा संकल्प पुढे नेत आहोत. खरं तर गावडेकाकांचा आमच्यावर आमच्या पूर्ण परिवारावर आपल्या ह्या टीमवर हे नेहमीच सदैव त्यांचा आशीर्वाद राहिला आहे आणि आज ते आमच्या स्टुडिओ स्वागत कक्षामध्ये आलं. मी त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी देखील दोन शब्द बोलावेत, मार्गदर्शन करावे आणि आम्हाला शुभेच्छा देखील द्याव्या. आई भराडे मातेच्या चरणी लीन होतो. लाईव कोकण स्वाद, कोकण स्वादच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. लोकांच्या मनातील तळमळ, लोकांच्या गरजा, लोकांना काय हवं आणि लोकांना कशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टीचं जतन करण्यासाठी प्रवृत्त करायचं हे लाईव सिंधुदुर्गच्या शोध मोहिमेतून बऱ्याच वेळा आम्हाला कळलेलं आहे. नवं काय असेल, नवी दिशा, नवा उमंग, नवे विचार, नवी धोरणं आणि ही धोरणं लोककल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, नैसर्गिक स्रोत जो आहे म्हणजे पर्यावरण, पर्यावरणाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवणे, वेगवेगळ्या उपक्रमातून पर्यावरणपूरक गोष्टी कशा घडतील, कोकणामध्ये पर्यटन कशा प्रकारे जागृत होईल, कोकणामध्ये पर्यटक कशा प्रकारचे आकर्षित होतील आणि पर्यटनाच्या दृष्टीने कोकण समृद्ध कसा होईल अशा प्रकारचा घेतलेला हा ध्यास आहे. आणि हा ध्यास जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो, एखादी इच्छा प्रकट करतो, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आतापर्यंत जवळजवळ लाईव सिंधुदुर्ग होता, आता लाईव कोकण साथ झाला, ह्या मधल्या पर्व काळामध्ये ह्या टीमचे जर जवळून अभ्यास केला तर तन मन धन धन म्हणजे बुद्धी सर्वस्व पणाला लावून एकच ध्यास घेतला की कोकणातील तळागाळातील जनतेला एक मनमुराद आनंद मिळायला पाहिजे. तळागाळातील कोकणातला जो प्रश्न आहे हा शासन दरबारापर्यंत पोचवण्याचं, प्रत्येक थरातील लोकांना न्याय देण्याचं काम, समाज प्रबोधनाचं काम हे लाईव कोकण साथची टीम करत असते. आज त्यांनी मगाशीच म्हटलं की पर्यटन दृष्टीने येणारं वर्धापन दिन आहे. वर्धापन म्हणजे नवे दिशेचा नवा उमंग घेऊन, नवी आशा मनाशी बाळगून, नवा संकल्प मनाशी करून, आपल्या विचाराची वृद्धिंगत दिशा म्हणजे आपले विचार जे होते याहीपेक्षा येणं म्हणजे आता वर्धापन दिन एक एवढी वर्ष संपली, एवढ्या वर्षामध्ये आपण काय केलं आणि या वर्षामध्ये काय कमतरता राहिलेली आहे या विचाराचं सुसंगत घेऊन पुढील ध्येय धोरण ठरवणं आणि पुढील दिशा ठरवणं अशा प्रकारचे ही लाईव कोकणसाथची टीम काम करत असते. आज सागर चव्हाण हे प्रत्यक्ष ह्या ठिकाणी यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे की आपण जे आज ह्या ठिकाणी बसलेलं आहे खरोखर ह्यांचं कोकणसाथचं पुण्य आहे की आई भराडे मातेच्या चरणी एक सेवा मिळणं खरोखरच कोकणातील प्रत्येकाशी समजलं जाणारं भराडी मातेचं आज हे आंगणेवाडी गाव आहे. या आंगणेवाडीतल्या आई भराडी माता ही इथली समृद्ध सुख देणारी जगत माता आहे. ज
जिथे इच्छा बोला इच्छा पूर्ण होते अशा प्रकारचं हे जागृत स्थान आहे. आणि या जागृत स्थानामध्ये लोकप्रबोधनाचं जनजागृतीचं समाज प्रबोधनाचं पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध करण्याचं काम आणि जे कार्य हाती घेतलेलं आहे या कार्याला खरोखरच माझं सलाम आहे. आणि जे जे ठरवलेलं आहे हे नक्कीच आई मातेच्या कृपेने आई मातेच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होणार एवढेच दोन शब्द मी बोलतो. आणि खरोखरच या व्यासपीठावर कोकणचं महा चॅनल लाईव्ह जे आहे कोकण साथ या चॅनलने या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली. खरोखरच या टीमचे मी आभारी आहे. ह्या टीमच्या पुढील कार्यासाठी प्रत्येकाच्या मनात सदिच्छा निर्माण हो आणि सद्विचार विवेक बुद्धीने माझं चॅनल आहे माझा ध्यास आहे माझं काम आहे आणि माझं कर्म आहे की लोकांना चांगल्या पद्धतीचा न्याय मिळवून देणं अशा कर्तव्य भावनेतनं खरोखरच ही टीम काम करते आहे आणि नक्कीच करणार आहे. या यांच्या कामाला माझ्या कोटी कोटी शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. आता चक्क फ्लॅटच्या दरात तयार बंगलो आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण उपलब्ध. बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली. मोबाईल नंबर 9420-73-94-18 86-57-41-30 आणि 95-45-18-99-89. अंगणवाडीची आज जत्रा होत आहेत आणि या अंगणवाडीच्या जत्रेसाठी खास मुंबईतून आशिष शेलार आलेले आहेत. त्यांनी दर्शन देखील घेतलेलं आहे आणि आता ते भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये आलेले आहेत. खरं तर आशिष शेलार आणि कोकण असं एक जवळचं नातं आहे आणि अटूट नातं आहे आणि दरवर्षी ते न चुकता या जत्रेला येत असतात. कोकणवर एक वेगळं प्रेम त्यांचं आहे. कोकण सात लाईव्हच्या वतीने पहिल्यांदाच तुमचं स्वागत करतोय. खरं तर दरवर्षी तुम्ही अंगणवाडीला न चुकता येतात आणि कोकण आणि आशिष शेलार असं एक अटूट नातं आहे. पहिलं आत्ताच तुम्ही दर्शन घेतलेलं आहे देवीचं काय म्हणजे एक तुमची श्रद्धा आहे आणि नेमकी आज जर पाहिलं असेल तर आज कोकणामध्ये तळ कोकणामध्ये एक भाजपने मोठी उभारी घेतलेली आहे आणि त्यानंतर आज पहिल्यांदा एक भाजपमय असं वातावरण झाल्याने असताना आज तुम्ही देवीचं दर्शन घ्यायला काय सांगा. खरं तर मी लहानपणापासूनच आई भराडी देवीच्या यात्रेला येतो आहे तिच्या दर्शनाला येतो आहे. सगळ्या आठवणी दाटत आहेत कधी आईबरोबर कधी मामांबरोबर. हे सगळं लहानपणापासून येतानाचं चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे आणि आमच्या सगळ्यांचा आमच्या कुटुंबाचा आमच्या सगळ्या नातेवाईकांचा किंबहुना आमच्या भाजप परिवाराचा सुद्धा विश्वास आहे की आई भराडी देवीचा कृपाशीर्वाद इतकं बळ देतं की वेगळं काही स्वार्थापोटी आणि राजकीयपोटी तिच्याकडे काही मागावं असं उरतच नाही. तिच्या कृपाशीर्वादामध्ये सर्वच बळ आहे आणि त्या सगळ्या गोष्टी ती स्वाभाविकता जी आवश्यक आहे ती देतेच. खरं तर आज भाजपची एक राज्यसभा जी ऐतिहासिक सभा अशी होत आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस येत आहेत अगदी केंद्रातील अगदी नेतेमंडळी महाराष्ट्रातील सर्व नेतेमंडळी येत आहेत आणि एक भाजपचं एक ऐतिहासिक अशी एक मोठी महासभा होती आहे. काय सांगा. कोकण आणि भाजप याचं एक अतूट नातं आहे. खऱ्या अर्थाने मध्ये काही विपर्यासवादी राजकर्त्यांनी आम्ही म्हणजे कोकण असं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं असतं तसं आर्टिफिशियल एक वातावरण निर्माण केलं होतं. आमचं कोकणाचं नातं आजपासून नाही आहे. अगदी मुंबईमध्ये पहिल्यांदा जनसंघात निवडून आलेले वामनराव परब हे पण आमच्या तळ कोकणातले होते आणि इथपासूनचं नातं आहे. पण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच आम्हाला वेगळं लढण्याची संधी मिळाल्यावर जनतेचा आशीर्वाद इतक्या मोठ्या प्रमाणात मिळाला की आमचे नगरपालिका असतील सरपंच असतील ग्रामपंचायती असतील या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनप्रतिनिधी निवडून आले त्या सगळ्या शिलेदारांचं अभिनंदन आणि कौतुक करायचं आहे. ज्या मायबाप जनतेने कोकणवासियांनी आम्हाला निवडून दिलं त्यांच्यासमोर हात जोडायचे आहेत आणि चाकरमानी आता मुंबईतल्या भाजपच्या बाजूनेच आहेत हे वातावरण आणि एकतूट नातं हे आज महाराष्ट्र बघणार आहे. खरं तर देशातला पहिला पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं असेल तर कोकणचा खरा विकास जर करायचा तर तो पर्यटनात दृष्टीनेच करायचा आहे. खरं तर कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हच्या माध्यमातून 1 मार्च रोजी वर्धा
टूरिझम अशी संकल्पना राबवतोय. गेले वर्षभर आपण ही ऑक्सिजन टूरिझम ही संकल्पना देखील राबवणार आहोत. तर या संदर्भात आपली काय अभिप्राय? मी मला असं वाटतं अतिशय अभिनव कल्पक आणि नाविन्यपूर्ण असा प्रयोग आहे. मी तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या टीमला त्याबद्दल अभिनंदन करीन. हा जिल्हा पर्यटन जिल्हा झाला, घोषित झाला, त्यानंतर सरकारी माध्यमातून होणाऱ्या कामांची गती काय याच्यावर मी भाष्य करणार नाही, पण जनसहभागिता असल्याशिवाय अशा पद्धतीची व्यापक कार्य होऊच शकत नाही. आणि त्यामुळे ती जनसहभागिता करण्याचं काम आपल्या माध्यमातून अशा अभिनव कल्पक कल्पनेतून होत आहे. मी त्याचं स्वागत करतो आणि मला असं वाटतं ही संकल्पना सामान्य कोकणवासियाची स्वतःची आहे, इथपर्यंत ती पोहोचेल अशा शुभेच्छा सुद्धा देतो. एक शेवटचा प्रश्न, खरं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सत्तेमध्ये असताना पहिल्यांदा कोकणामध्ये कॅबिनेट बांधलं होतं आणि त्यानंतर आज या ऐतिहासिक सभेनंतर आज महाराष्ट्राचं अर्धं कॅबिनेट हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. तर कोकणाच्या अजून जरी काही आशा अपेक्षा आहेत तर या सभेने त्या पूर्ण होणार काय? तुम्ही एक मोठं पॅकेज आज कोकणासाठी मागणार आहात काय? सभा हे कोकणचं आणि भाजपचं, तळकोकणाचं, सिंधुदुर्गाचं आणि भाजपचं नातं किती मजबूत आहे स्पष्ट करणार आहे. आणि ज्यावेळेला नातं मजबूत होतं त्यावेळेला स्वाभाविक आहे एकीचं बळ होतं आणि एकीच्या बळातून स्वाभाविक सिंधुदुर्गाच्या विकासाची गती वाढणारच आहे. आणि ती गती वाढवण्याचं काम मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे करतील हा माझा विश्वास आहे. तर हे होते आशिषजी शेलार. खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं आहे की आता खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात झालेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने मोठ्या पद्धतीने आज भाजपमय असा सिंधुदुर्ग जिल्हा झालेला आहे. आणि निश्चितच या ज्या कोकणवासियांच्या आशा अपेक्षा आहेत त्या देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारकडून पूर्ण होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर. लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप. आता चक्क फ्लॅटच्या दरात तयार बंगलो आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण उपलब्ध. बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली. मोबाईल नंबर 9420-73-94-18, 86-057-41-30 आणि 95-45-18-99-89. आपल्या भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या अंगणवाडीची आज जत्रा आहे आणि या जत्रोत्सवानिमित्त खास करून विनोदजी तावडे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यांनी आत्ताच भराडी देवीचं दर्शन देखील घेतलेलं आहे आणि आता ते भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये आहे. खरं तर कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसात लाईव्हचा नवा वर्धापन दिन होत आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त ऑक्सिजन टुरिझम अशी अभिनव संकल्पना आम्ही राबवत आहोत आणि त्या अनुषंगाने आज मी त्यांच्याशी बोलणार आहे. साहेब, सर्वप्रथम कोकणसात लाईव्हच्या वतीने तुमचं स्वागत करतो आहे. खरं तर वर्धापन दिन हा नेहमीच प्रत्येकाचा एक तो एक ठेवा असतो, एक उत्सव असतो, पण दरवर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही काहीतरी अशी एक अभिनव थीम राबवण्याचा प्रयत्न करतो आणि यावर्षीची थीम आहे की ऑक्सिजन टुरिझम. काय सांगाल, काय प्रतिक्रिया? पण कोकण सातच्या वतीने वर्धापन दिनाच्या दिवशी अनेक जण मेळावे करतात, केक कापतात, पण कोकण सात ज्या पद्धतीने कोकणातलं पर्यटन वाढलं तर कोकणातला रोजगार वाढणार, कोकणवासियांना त्याचा फायदा आहे आणि म्हणून कोकण सात हा खऱ्या अर्थाने कोकणाचा आरसा म्हणून पाहिला जातो आणि त्यामुळे असे स्तुत्य उपक्रम आपण करतात त्यामुळे आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आणि याला तमाम कोकणवासी भरपूर प्रतिसाद देतील. आणि पर्यटनामध्ये केवळ कोकणातले नाहीत तर महाराष्ट्रातले आणि राष्ट्रातनं लोकं आली पाहिजेत यासाठी पण प्रयत्न करूया. एक शेवटचा प्रश्न, खरं तर आज संपूर्ण राज्याचं लक्ष आहे ते म्हणजे आजची भाजपची जी राज्यसभा इथे होते आहे, तर खऱ्या अर्थानं कोकणवासियांचं एक आशा आकांक्षा आहेत, तुमच्या काय ज्या अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या ते या राज्यसभेमधून मांडण्याचा प्रयत्न होणार आहे काय तुम्ही? मला असं वाटतं की एका सभेतनं होत नसतं, सभेमध्ये सगळा निर्धार व्यक्त केला जातो आणि मला वाटतं कोकणवासीय एकत्र येतील आणि या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून कोकणाच्या विकासाचा निर्धार आजच्या सभेमध्ये व्यक्त केला जातो. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर. लगेचच प्ले स्टोअरवर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प.
नीलगिरी हाइट्स, बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग. बुकिंग साठी संपर्क 94230-52002 आणि 99230-90202. पेडल क्रांती भारत, दोन पेडल्स आपलं भविष्य बदलू शकतात हा संदेश देत एक अनोख्या पद्धतीनं, म्हणजे आपल्या मालवणी भाषेत संदेश देतोय की बसान बसान वाढली डेरी, उठ आता कर सायकल वारी. हा संदेश देणारा आहे आदित्य बटावले, हा आपल्या कुडाळ तालुक्यातला सुपुत्र आहे. त्यानं सध्या आपलं अनोखं अभियान सुरू केलं आहे आणि हे अनोखं अभियान म्हणजे तो सायकलनं त्यानं रांगणागड सर केला आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ला आहे तो सुद्धा देखील त्यानं सर केला आहे. कोकणसात लाईव्हच्या माध्यमातनं त्यानं आपल्याशी संवादसुद्धा साधला होता. आता पुन्हा एकदा तो आंगणेवाडीच्या जत्रेत इथं आलेला आहे आणि आंगणेवाडीच्या जत्रेत तो सायकल चालवण्याचं महत्त्व आणि सायकल चालवण्याचं फायदे तो इथल्या भाविकांना सांगतोय. आपण त्याच्याशी थेट संवाद साधूया. आदित्य, तुझं हे अभियान नेमकं आहे तरी काय? जय हिंद. मी आज पेडल क्रांती भारत या दोन पेडल्स आपले भविष्य बदलू शकतात या मोहिमेअंतर्गत मी कुडाळ आंगणेवाडीचा प्रवास केला. इकडे येण्याचं कारण माझं हे की आंगणेवाडीच्या यात्रेला भरपूर दरवर्षी भाविक येत असतात, तर माझा एक तिकडे छोटासा प्रयत्न की मुंबईकर येतात किंवा आपल्या इकडचे भाविक जास्तीत जास्त येतात, तर त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल की सायकल चालवलं पाहिजे आत्ता. आणि जे लोकांना गैरसमज जो आहे ना की म्हणजे 100 किलोमीटर 50 किलोमीटर एवढी लांब सायकल चालवली पाहिजे, तर माझं एक त्यांना असं सांगणं आहे की तुम्ही दिवसाला 5 किलोमीटर सायकल चालवा. की आपण जिकडे दूध पिशवी आणायला जाताना सायकल गाडी काढतो किंवा भाजी आणायला जाताना गाडी काढतो, तर तिकडे न जाता तुम्ही सायकलचा छोटा छोटा वापर जर केला ना, तर तुमचं नक्कीच जीवन तुमचं बदलू शकतं, फिटनेस तुमचा बऱ्यापैकी राहू शकतो. तर ते माझा एक पर्पज आहे. आणि आत्ता मी सिंधुदुर्ग किल्ला गेला मागच्या वेळेला, रांगणागड गेला, आणि पुढे आता मी 19 फेब्रुवारीला शिवापूर गडावर जायचा माझा विचार आहे. सगळ्याचा उद्देश एकच आहे, सायकल लोकांनी जास्तीत जास्त वापरा हा संदेश देणे. तर याच उद्देशाने मी आत्ता आंगणेवाडी जत्रेला आलो. पण आदित्य, तुमचा जो लुक आहे तो एकदम डिफरंट आहे, म्हणजे एकतर तुम्ही कुर्ता घातलाय, धोतर नेसलंय आणि भारत माताचा झेंडा घेऊन तुम्ही हा संदेश देताय, तर या लुक विषयी काय सांग? ओके, पहिला लुक विषयी सांगतो की दरवेळेला मी सायकलिंग करताना असा विचार केलेला की आपण ट्रेडिशनल काहीतरी करायचं आणि धोतर आणि कुर्ताच घालायचं. त्याचं दोन कारणं, ही आपली संस्कृती आहे जी आपल्याला आपल्या पूर्वजांनी बहाल केली आहे, आणि दुसरं म्हणजे की आम्ही पूर्ण जो प्रवास जो आहे तो शेतकऱ्यांना आम्ही समर्पित करतो आहे, कारण शेतकरी आपल्या अन्नासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. आणि शेतकरी जर नसेल तर आज आपण इकडे उभे पण राहू शकत नाही, मग त्यासाठी शेतकऱ्यांना समर्पित करत असल्यामुळे पूर्ण प्रवास हा धोतर आणि कुर्त्यानेच. आणि जो फ्लॅग जो आहे, मी एक NCC कॅडेट होतो आणि मला म्हणजे माझं स्वप्न आहे की जिकडे जिकडे मी मुवमेंटला जाईन तिकडे तिकडे माझा भारत मातेचा झेंडा, मला म्हणजे मला भारत मातेला तिकडे तिकडे न्यायचा आहे. आणि जे लोक असं म्हणतात ना की आदित्य तू एकटा आहेस, तर मी असं कधीच म्हणत नाही मी एकटा आहे, की माझ्याबरोबर माझी दुसरी आई माझी भारत माता नेहमीच सपोत असते, म्हणजे मला एक माझी आई बरोबर आहे असं मला नेहमी वाटतं, म्हणून मी भारत माताचा झेंडा दरवेळेला नेतो. पण तुला ही संकल्पना सुचली तरी कशी, म्हणजे सायकलने किल्ले सर करणं नक्कीच ही अवघड बाब आहे, पण तू अगदी सहजतेनं त्याविषयी बोलत असतोस, पण नेमकी संकल्पना सुचली कशी? सुचली म्हणजे त्याला वेगळं काही कारण असं नाही आहे, मी दरवेळेला माझ्या मनामध्ये जे येतं ना ते मी जस्ट एक दिवस विचार करतो की ओके हे मनात आलं आहे ते किती तथ्य आहे आणि ते आपण करू शकतो का, म्हणजे डायरेक्ट करतो मी. क्षेत्र किल्ल्यांवर जाण्याचा उद्देश एकच की मी आता एक मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो आणि मिडल क्लास फॅमिलीमधल्या मुलांना पर्यंत मी कसा पोहोचणार, तर तिकडे नक्कीच मला नॉर्मल काम करून चालणार नाही, म्हणून काहीतरी अवघड काम करायचं. मग काय करायचं? तर किल्ले सर करायचे. तर नुसतं किल्ल्यावर जायचं नाही, पूर्ण जो तट आहे किल्ल्यांचा तो पूर्ण तट सायकलने फिरायचा. ही एक छोटीशी संकल्पना की तेथून आयडिया आली, म्हणजे माझा उद्देश एकच आहे की खेडेगावातला मुलगा काहीही करू शकतो हे खेडेगावातल्या मुलांना सांगणं आणि त्यांना भरभराट त्यांची करणं एवढं. पण हे सगळं करत असताना आव्हानं पण आपल्या समोर असतात, तर ती तू कशी पार करतोस, आणि असा काही किस्सा आहे का की खरंच ते फार टफ होतं त्यावेळी? रांगणागडचा किस्सा, रांगणागडला मी 6 वेळा पडता पडता वाचलो, अजूनही रांगणागडवर मी आता जाऊ शकत नाही मी रांगणागडावर,
कारण मी असं बघितलं आहे की मरण मी जवळून बघून आलो आहे. त्याच्यामुळे मी तर असंच म्हणतो दरवेळेला की एक निसर्ग देवता होती किंवा आपण जे आध्यात्मिक देवता मानतो ती माझ्याबरोबर होती, ती शक्ती माझ्याबरोबर होती. तिने मला फिरवून आणलं आणि तिने मला सुखरूप आणलं. त्याच्यामुळे म्हणजे असा किस्सा होता की रांगणागडावर जाताना हत्ती सोंड माची आहे ना तो सगळ्यात डेंजर पॉईंट, तिकडे मी सायकल उचलून घेतलेली आणि तिकडे माझा म्हणजे व्हिडिओमध्ये पण आहे त्या म्हणजे मी पोस्ट केली आहे. तिकडे मी पाय घसरलो आणि तिकडे माझ्या सायकलच्या वजनामुळे फक्त मी वाचलो. तो एक माझ्या आत्तापर्यंत सगळ्यात भयानक किस्सा. तू आणखीन एक मग अशी बोलता बोलता बोललास की खेडेगावातली मुलं काहीही करू शकतात, फक्त थोडीशी जिद्द असायला हवी, मेहनत करण्याची तयारी असायला हवी. पण तू त्याच खेडेगावातल्या मुलांना तुझ्या इन्स्टा पेजच्या माध्यमातून सुद्धा माहिती देत असतो, तर त्याविषयी काय सांग? आत्ता मी काय करतोय की म्हणजे माझा उपक्रम असा आहे पेडल क्रांती भारतच्या माध्यमातून की 5वी ते 12वी पर्यंतची जी मुलं आहेत त्यांना ॲज अ मी लीडर बनवायचं म्हणतोय. कसं तर आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर एक 20-25 एजची जी माणसं असतात ती लीडरशिप करतात. मग सिटीमध्ये कसं होतं की छोटी मुलं जे आहेत त्यांना लीडरशिप आधीपासूनच मिळत असते, मग ती खेडेगावातल्या मुलांना मिळत नाही. मग आत्ता मी मुलांना काय सांगतोय की मी जेव्हा जेव्हा लेक्चर्स द्यायला जाईन ना तेव्हा लीड तुम्ही करायचं, लेक्चर्स तुम्ही द्यायचं. मग 5वीतला मुलगा असू दे, 8वीतला मुलगा असू दे, नाही तर 12वीतला मुलगा असू दे, लेक्चर तुम्ही द्यायचं, लीड तुम्ही करायचं, बॅकअपला मी आहे. त्याच्यातून एक माझा प्रयत्न आहे की जर ते चुकले तर मी तिकडे आहे. पण 12वी जाऊन झाल्यानंतर एक 8वीतल्या मुलगा जर तिकडे लेक्चरचं देत असेल तर त्याचं 12वी जाईपर्यंत त्याच्यामध्ये असा कॉन्फिडन्स येऊ शकतो की तो काहीही करू शकतो. मग खेडेगावातल्या मुलांमध्ये ताकद आहे, फक्त ती ताकद फक्त त्यांना मी फक्त दाखवून देण्याचं, फक्त रिमाइंड करून देण्याचं फक्त माझ्या साईडने हा प्रयत्न आणि तो नक्कीच होईल. नक्कीच हा उपक्रमच अगदी कौतुकास्पद आहे. आणि अगदी शेवटचा प्रश्न की हा जो टास्क आहे तो आता पुढचे तुमचे काय प्लॅन्स आहेत आणि त्याचबरोबर युवकांना काय आवाहन करशील? याच्या पुढचा टास्क माझा असा आहे की मी सिंधुदुर्ग जिल्हा टार्गेट केला आहे सध्या. कारण मला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक असं मॉडेल बनवायचं आहे सायकलिंगचं की त्याचं अनुकरण बाकीच्या जिल्ह्यांनी केलं पाहिजे. आणि जे आत्ता आपल्या खेडेगावातल्या मुलांमध्ये जे आहे ना की भारीतलीच सायकल असली पाहिजे किंवा एक महागातली सायकल असली पाहिजे, माझं मत असं आहे की तुमच्याकडे कुठलीही सायकल असू दे. आता माझ्याबरोबर जो माझा मित्र आला आहे ना त्याच्या पुढच्या सायकलला ब्रेक नाही आहे पण तरी पण तो आला आहे. ती व्हील पॉवर जी आहे ना ती बिल्ड सायकलिंगच्या माध्यमातून करायची आहे. आणि तुमच्याकडे छोटी सायकल असू देत, मोठी सायकल असू देत किंवा ती स्वस्तातली असू देत, पण तुम्ही सायकलिंग करा. आणि युवकांना आव्हान म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्स बेसवर आत्तापर्यंतच्या जर्नीतून एवढंच सांगेन की आपण खेडेगावातले मुलं आहोत, आपण काहीही करू शकतो. फक्त की थोडं फक्त म्हणजे असं मुलांचं असं होतं ना की म्हणजे मला कोणाचं ऐकायचं नसतं, तर जस्ट आपण शांत बसून ऐकून समोरच्याचं घेऊन आपण जर गोष्टी जर आपल्यासारख्या मनासारख्या जर केल्या ना तर आपण नक्कीच खेडेगावातली मुलं आपण शहरातल्या मुलांसारखं बेस्ट करू शकतो. याचा अर्थ असा नाही की शहरातली मुलं वाईट आहेत, शहरातली मुलं पण चांगलीच आहेत, पण खेडेगावातली मुलं जी पाठी कुठेतरी पडत आहेत ना शहरातल्या मुलांच्या कंपॅरिझनमध्ये, तर त्याचं कारण मी म्हणतो की खेडेगावातली मुलं आहेत आणि त्यांची मेंटॅलिटी आहे ती बिल्ड करण्याचं माझ्या माध्यमातून मी एक छोटासा प्रयत्न करतो. खरंच आणि हा तुझा प्रयत्न यशस्वी होऊ दे, ह्याच तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्याशी संवाद साधले त्याबद्दल सुद्धा तुझे मनपूर्वक. थँक्यू, जय हिंद. तर हे होते आदित्य बटावले, पेडल क्रांती भारत या माध्यमातून ते संदेश देत आहेत, सायकल चालवण्याचा जो संदेश देत आहेत. मात्र यावेळी त्यांनी अनोखी पद्धत काढलेली आहे की थेट त्यांनी मालवणी भाषेतच आपल्याला समजण्यासारखं वक्तव्य केलेलं आहे. आणि ही टॅगलाईन त्यांची आहे की बसान बसान वाढली ढेरी, उठ आता कर सायकलवारी, अशा अगदी सोप्या शब्दात त्यांनी सायकल चालवण्याचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आंगणेवाडीच्या जत्रेत ते आलेले आहेत. आता इथंच थांबतोय. मेरमन साहिल बागवेसह जुईली पांगम, कोकण सात लाईव्ह, आंगणेवाडी, मालवण. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनशी प्रायोजक आहे टायझर, नाव एक्सपिरियन्स शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. श्रद्धेचा महिमा अपार, अनवाणी चालले मंत्री रवींद्र चव्हाण, कोकण सात लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. ऑक्सिजन टुरिझमला आशिष शेलार, विनोद तावडेंच्या शुभेच्छा. आणि कोकण सात लाईव्हच्या वाटचालीला आई भराडी देवीचे आशीर्वाद, गावडेकाका महाराजांचे गौरवोद्गार. हेडलाईनशी प्रायोजक आहे टायझर, नाव एक्सपिरियन्स शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स.